राज्य सरकारी निम सरकारी कर्मचारियों ने संपूर्ण राज्य में पुकारे गए बेमुद हड़ताल का आज दूसरा दिन है। तालुका के सभी राज्य सरकारी व निम्न सरकारी कर्मचारी इस हड़ताल में शामिल है। तब महत्वपूर्ण आरोग्य विभाग के उप जिला रुग्णालय के साथ तहसील के ग्रामीण आरोग्य विभाग के कर्मचारी भी हड़ताल में शामिल है। इस कारण तहसील में आरोग्य सेवाओं में बाधाएं निर्माण हुई हैं। इस वजह से मरीजों को दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। इस बारे में अधिक जानकारी लेने पर कर्मचारियों ने सरकार की ओर अपनी मांग रखी। स्थानीय आरोग्य कर्मचारी राज्य सरकार के फैसले का इंतजार कर रहे हैं। उप जिला रुग्णालय के अधीक्षक डॉक्टर किशोर चाचरकर ने इसकी पुष्टि करते हुए कई मरीजों की बड़ी सर्जरी स्थगित करने की बात कही है। अपन उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आलो आहोत। उपजिल्हा रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणात कर्मचारी जे आहे, बऱ्याच प्रमाणात उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी या बेमुदत संपात जे सामील झाले आहे, किंवा ताईंना विचारूया त्यांची काय मागणी आहे सरकारकडून, काय मागणी आहे त्यांनी सरकारकडून। आम्हाला आमच्या हक्काची जुनी पेन्शन जी आहे ती लागू करावी, जेणेकरून आमचं जे फ्युचर आहे ते सेट झालं पाहिजे। आम्ही आताच आमचा एवढा पण पगार नाही आहे की आम्ही फ्युचरसाठी साठवून ठेवणार आहे। जसं की समोर चालून आम्हाला कामं पडणारच आहेत, पैशांचे आहे, मुलांचं शिक्षण कसं करायचं। आता मी माझ्या कुटुंबामध्ये मी एकटीच सर्व्हिसवर आहे आणि मला दुसरा कोणता सोर्स नाही आहे जेणेकरून मला पैसा मिळेल। तर सरकारला माझी हीच एक मागणी आहे की त्यांनी आम्हाला आमचं फ्युचर सेट झालं पाहिजे, जेणेकरून बुढापा आम्ही 60 वर्षाचे जेव्हा होऊ तेव्हा आम्ही काम करण्याची आमची क्षमता राहणार नाही। एकूणच कर्मचारी जे संपावर गेले आहे, काही मला एक आखरीचा एक प्रश्न आहे। उपजिल्हा रुग्णालय हे तालुक्यातलं खूप मोठं सेंटर आहे, इथे रुग्णांची संख्या मोठी आहे, तेव्हा बरेचसे कर्मचारी जे आहे उपजिल्हा रुग्णालयाच्या संपावर आहे, तेव्हा ही सेवा कशी पाहिल्या जाईल किंवा कुठला म्हणजे ह्या सेवेमध्ये खंड पडेल? खंड तर पडणार आहे, त्याच्यासाठी आम्ही जनतेची माफी मागतो। पण कसं आहे, हा एक जो प्रश्न आहे, पेन्शन म्हणजे खूप महत्वाची आहे। तर हा या माध्यमातून आपण सरकारला कोणता संदेश देणार आहे? हीच की आमची लवकरात लवकर जी पेन्शनची मागणी आहे ती पूर्ण करावी। हा संप आपण आणखी किती लांब घेऊन जाणार आहे? आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हा संप वरच सुरू राहणार? साहजिकच आहे, हा संप राहीलच, कारण की जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही तर मागे जाऊ। एकूणच आपण उपजिल्हा रुग्णालयाच्या मंडपात आलो आहोत, संपकरी लोक इथं बसलेले आहे। उपजिल्हा रुग्णालयातील बराचसा स्टॉप आहे किंवा कर्मचारी आहे, ते बरेचसे कर्मचारी आज बेमुदत राज्यभरात जो जुन्या पेन्शन योजनेकरिता संप सुरू आहे त्याच्यासाठी बसलेले आहे। त्यांची एकच मागणी आहे की जोपर्यंत आम्हाला पेन्शन जुनी पेन्शन योजना मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संपावर उठणार नाही। तेव्हा महाराष्ट्रासह हिंगणघाट तालुक्यातही रुग्णसेवेत मोठ्या प्रमाणात खंड पडेल अशीच काही शक्यता सांगता येते। कालपासून जे आहे महाराष्ट्रभरातले राज्य कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेकरिता बेमुदत संपावर गेले आहे, किंवा आपण आलो हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात, तेव्हा इथे पदाधिकारी आहे संघटनेचे, त्यांच्याशी बातचीत करू आहे, काय म्हणणं आहे, काय मागण्या आहे त्यांच्या, सर मला सांगा काय मागण्या आहेत त्या सरकारकडून? मी सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो, या संपामध्ये आरोग्य विभागामार्फत जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना, त्यानंतर महाराष्ट्र राज्य नर्सेस संघटना, तसेच वर्धा जिल्हा हिंसक कर्मचारी संघटना, तिन्ही संघटना आरोग्य विभागामार्फत या संपामध्ये सामील झालेल्या आहेत। काय मागणी आहे सरकारकडून? मागणी हीच आहे, ही मागणी आजची नाही आहे, जवळपास जेव्हापासून ही जुनी पेन्शन योजना ही स्कीम जी लागू करण्यात आली, त्यानंतर काही वर्षानंतर या जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी जेव्हा कर्मचारी जागृत झाले, त्यांना कळायला लागलं, त्यांना माहिती झालं की ही नवीन पेन्शन योजना आहे ती नक्कीच हिताची नाही आहे, त्यातून कोणतेही हित साध्य होणार नाही आहे, त्यामुळे जेव्हापासून नवीन पेन्शन योजना लागू झाली तेव्हापासूनच कर्मचारी या मागणीसाठी सतत मागणी करत आहे। एकूण आमचं म्हणणं आहे आरोग्य सेवा म्हटलं म्हणजे खूप मोठा महत्वाचा भाग हा समाजासाठी असतो, तेव्हा बऱ्याच प्रमाणात जे कर्मचारी आहे आरोग्य सेवेचे त्या संपावर आहे, तेव्हा तुमचं आरोग्य सेवेवर किती परिणाम पडणार आहे? नक्कीच आरोग्य एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचारी आपल्या परिचारिका, त्यानंतर इतरही कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाल्यानंतर आरोग्याच्या याच्यावर नक्कीच काही ना काही परिणाम पडणार। तरी शासनाने या गोष्टीचा विचार करायला हवा की कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्याला लवकरात लवकर प्रतिसाद देऊन लवकरात लवकर त्या मागण्या मान्य करून जनतेला कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याबद्दल शासनाने निर्णय घ्यायला हवा असं म्हणतो। आपण जेव्हा
उपजिल्हा रुग्णालयात आलो आहोत. आरोग्य सेवेचे कर्मचारी बऱ्याच प्रमाणात जे आहे बेमुदत संपावर आहे जुन्या पेन्शन योजनेकरिता. आरोग्य विभागावर याचा मोठा परिणाम पडणार आहे तेव्हा तात्काळ जी आहे जुनी पेन्शन योजना सरकारने लागू करावी असंच काही या सरांचं म्हणणं आहे. जुनिया पेन्शन योजनेकरिता राज्यभरातले जवळपास 18 लाख कर्मचारी जे आहे बेमुदत संपावर गेले आहे तेव्हा आज आपण आहोत हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात. तेव्हा इथे बऱ्याच प्रमाणात जे उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी जे आहे संपावर गेलेले आहे त्यामुळे रुग्णसेवा ही खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा बरेच कर्मचारी आहे ज्यांच्याकडून विचारूया त्यांच्या मागण्या काय आहे आणि जे खंडित होणारी सेवा कशी पूर्ववत करता येईल. साहेब काय नाव? माझं नाव आहे अजय निमसरकर. सर्वप्रथम तर तुमचं धन्यवाद कारण कालही आम्ही इथे बसलो परंतु कोणतेही पत्रकार बांधव आमच्यापर्यंत आले नाही आणि तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं मी परत एकदा आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. तर खरं तर आमची मागणी जी आहे ती जुन्या पेन्शनच्या संदर्भात आहे. आज नवीन जो कर्मचारी लागतो आहे त्याचं माथार पण एकदम वाऱ्यावरती गेलेलं आहे. अशा वेळेला एक कर्मचारी हा सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला त्याच्यानंतरचं जे आयुष्य आहे ज्या आयुष्यामध्ये एक काठी म्हणून पेन्शनचा जो आधार असतो तो आधार आज हरपला आहे. तर तो आज आधार आम्हाला मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी आज आम्ही इथे बेमुदत संपावरती आहे. एकूणच उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट म्हटलं म्हणजे मोठ्या क्षेत्रातलं आहे बऱ्याच प्रमाणात पेशंट तात्काळ सेवा किंवा अन्य रुग्णसेवा घेण्याकरिता येतात. यावेळेस आता रुग्णसेवा जे खंडित होणार किंवा याच्यावर कोण जबाबदार राहणार? याच्यासाठी जबाबदार जर तुम्ही म्हणाल तर आम्ही एक प्रशासनाला मागणी करतो आहोत. जर प्रशासनाने जर आमची मागणी मान्य केली तर निश्चितच हा प्रश्न इथेच सुटेल. जबाबदार कोणाला धरण्याचं कामच नाही. त्याच्यामुळं कसं आहे की आमची मागणी मान्य करा म्हणजे आम्ही पूर्ववत आम्ही आमच्या कामावर चालले जाऊ. या उपजिल्हा रुग्णालयावर या संपामुळे किती फरक पडेल? या संपामुळे किती फरक पडेल तर हे तर निश्चितच सांगावं असं वाटते का बा. आम्ही जो काही कर्मचारी वृंद आहे तो जीवाभावाने काम करतो आहे. आज आम्ही त्या कामापासून दूर झालो तर निश्चितच याच्यामुळे थोडीशी तरी रुग्णसेवेवर निश्चितच परिणाम होईल हे नक्की. एकूणच आपण उपजिल्हा रुग्णालयात आलो इथल्या कर्मचाऱ्यांना विचारत आहोत बऱ्याच प्रमाणात जे कर्मचारी आहे बेमुदत संपावर आहे जुन्या पेन्शन योजनेकरिता किंवा उपजिल्हा रुग्णालयावर ताण वाढणार आहे किंवा नक्कीच मोठा फरक उपजिल्हा रुग्णालयावर रुग्णसेवा देताना पडणार आहे. ज्या कर्मचाऱ्याकडून जुन्या पेन्शन योजनेकरिता बेमुदत संपाची हाक दिली आहे पूर्ण महाराष्ट्रभर तेव्हा आज आपण आलो हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात. म्हणजे हे अत्यावश्यक सेवेत वगळलं जाणारं एक केंद्र आहे तेव्हा उपजिल्हा रुग्णालयातील अनेक कर्मचारी जे आहे संपावर आहे तेव्हा त्यांना विचारूया काय मागणी आहे आणि ह्या सेवा तुम्ही कशा सुरू करणार आहे काय मागणी आहे ताई तुमची? आम्हाला NPS बंद करून जुनी पेन्शन योजना द्यावी हीच आमची महत्त्वाची मागणी आहे. त्याबद्दल एवढंच की आमचे आम्ही रिटायर्ड झाल्यानंतर आम्हाला म्हणजे आज जर 50,000 पगार आहे तर फक्त 2700-2800 रुपये आम्हाला पेन्शन मिळेल. तर आज जी महागाई आहे तर तेव्हा आमचं काय होईल? आम्हाला कुठल्याही प्रकारचा असा यांनी साथ दिलेली नाही. यांनी कुठल्याही प्रकारचं आश्वासन नुसतं देऊन आम्हाला ठेवून देतात. आणि एकूणच आज जे उपजिल्हा रुग्णालय आहे महत्त्वाचं केंद्र आहे रुग्णाची संख्या मोठी आहे हिंगणघाट हे मोठं सेंटर आहे तेव्हा या आपल्या संपानी उपजिल्हा रुग्णालयात किती परिणाम पडेल? सध्या तर परिणाम तर पडेलच कारण अत्यावश्यक सेवा आहे. रुग्णांची हेळसांड होईल हे तर मान्य आहे. हे हेसाळ जे होत म्हणजे रुग्णांना जो त्रास होणार आहे किंवा हे होणार आहे त्याच्याबद्दल आपण काय म्हणजे काय सरकारला काय करणार? सरकारने हे समजायला पाहिजे की यांची एवढी गरज आहे तर यांना हक्काचं जे जुनी पेन्शन मिळायला पाहिजे ते द्यायला पाहिजे. एकूण आपण उपजिल्हा रुग्णालयात आलो आहोत या उपजिल्हा रुग्णालयाच्या बेमुदत संपकरी त्या मंडपात आलो आहोत. उपजिल्हा रुग्णालयाच्या जवळपास बरेचसे कर्मचारी जे आहे बेमुदत संपावर गेले आहे त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयावर मोठा ताण पडला आहे किंवा अनेक सेवा ज्या आहे खंडित पडलेली आहे. उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे उपजिल्हा रुग्णालयाचे बरेचसे कर्मचारी जे आहे राज्यभर जे 18 लाखहून अधिक कर्मचारी जे संपावर गेलेले आहे त्यामध्ये सामील झाले आहे किंवा यांना विचारूया काय म्हणणं आहे त्यांच्या मागण्या काय आहे आणि या संपामुळे उपजिल्हा रुग्णालयावर कोणता परिणाम पडणार आहे सर सांगा मला कुठल्या मागण्या आहे आपल्या पेन्शनच्या? जुनी पेन्शन योजना त्या संदर्भात आपण कालपासून पूर्ण राज्यभरात बेमुदत संपावर आहे. सर बेमुदत संपावर आहे इकडे आरोग्य विभाग जो आरोग्य विभागातले आपले कर्मचारी आहे हा महत्त्वाचा विभाग आहे. हा विभाग
खंडित होत आहे किंवा येणाऱ्या काळात आपल्या रुग्णालयाचे बरेचसे जे कर्मचारी आहे आज संपावर आहे, तर त्या दृष्टीने त्यांच्याकडे कसं पाहतात, सरकारला काय मागणी काय संदेश आहे? सरकारला हाच संदेश देण्यात येत आहे की जे काही आम्ही मागण्यासाठी बेमुदत संप पुकारलेला आहे ते आमच्या जे कुटुंबातील जे सदस्य आहे आमच्यानंतर त्यांना ही सिक्युरिटी आहे, त्याकरिता ही जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल असं मी सांगितलं. एकूणच आपण उपजिल्हा रुग्णालयात आलो, उपजिल्हा रुग्णालयातील बरेचसे कर्मचारी जे आहेत महाराष्ट्रभर जो जुन्या पेन्शन योजनेकरता संप बेमुदत संप सुरू आहे त्यामध्ये सामील झालेले आहे, तेव्हा बरेच कर्मचारी जेव्हा संपावर असताना उपजिल्हा रुग्णालयात मोठा भार किंवा जे कोकळी असते भरून काढण्यासाठी खूप कठीण काम होणार आहे. काही दिवसात आरोग्य सेवा जी तात्पुरती मिळत आहे ती बंद होईल का, ही शक्यता वर्तवता येत आहे. महाराष्ट्रभर जो कालपासून राज्य कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनच्या योजनेकरिता बेमुदत संप झाला आहे सुरू आहे, तेव्हा आपण जे आलो उपजिल्हा रुग्णालयात आलो, उपजिल्हा रुग्णालय हे तालुक्यातलं खूप मोठं रुग्णालय आहे, इथे रुग्णाची संख्या पण बऱ्याच प्रमाणात मोठी आहे, पण या रुग्णालयातील बरेच कर्मचारी आज संपावर आहे, तेव्हा या ताईंना विचारू आहे यांच्या मागण्या काय आहे, सरकारला काय काही काय मागण्या आहे आपल्या लक्षात. मी एक स्टाफ नर्स म्हणून ग्रामीण रुग्णालय समुद्रपूरमध्ये इथे आकस्मिक सेवा देण्याकरिता कार्यरत आहे. माझे सरकारला एवढंच म्हणणं आहे की त्यांनी जी आमची जुनी पेन्शन योजना बंद केली आहे ती चालू करावी, कारण त्यात असं आहे की ॲक्सिडेंटल जर आमच्या जीवाला काही कमी जास्त झालं त्याच्यानंतर आमच्या वारसदाराला आर्थिक सहाय्य काहीच नाही राहणार आहे, त्यामुळे सरकारला आमच्या कमीत कमी आमचे जे नंतरचे वारसदार आहे त्यांच्यासाठी तर त्यांचा विचार करून आमच्या फॅमिलीचा विचार करून त्यांनी आमची पेन्शन योजना चालू करावी एवढंच माझं. मी डॉक्टर किशोर दिलीप चाचरकर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट. कालपासून 14 तारखेपासून 14 मार्चपासून जे आता सर्व कर्मचाऱ्यांचा नियमित आणि जो संपा झालेला आहे, उपजिल्हा रुग्णालयातले जवळपास 50-60% जे कर्मचारी आहे हे संपावर गेलेले आहे, आणि त्यामुळे नियमित ज्या सेवा आहे आरोग्य रुग्णाच्या सेवा त्यावर बराच विपरीत परिणाम झालेला आहे. आता परिस्थिती अशी आहे का नियमित कर्मचारी संपावर गेल्यामुळे आम्ही ज्या इलेक्टिव्ह सर्जरीज वगैरे आहे त्यांना थोडं पोस्टपॉन केलेलं आहे आणि संप बद्ध व्हायची किंवा खालाप होण्याची वाट पाहत आहोत, आणि ज्या इमर्जन्सी सेवा आहे त्या आम्ही इतर कर्मचाऱ्यांची मदत घेऊन करतो. NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवि यनौरकर की रिपोर्ट.